आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा परिसरात पावसाचे प्रमाण कमी, दूधगंगा पाणी पातळी 1 फुटाने उतरली. 2 दिवसापासून सदलगा परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दूधगंगा नदीला आलेला पूर आता ओसरू लागला आहे. गेल्या 2 दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी आहे आणि काळामावाडीतून पाणी सोडण्यात आल्याने दूधगंगा नदीचा पूर ओसरू लागला आहे. पाणी पातळी 1 फुटाने ओसरली असली तरी पूर परिस्थिती कायम आहे. शेतीवाडीत अजूनही पाणी असून पिके जाण्याची शक्यता आहे. तर नदीकाठी पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असून मासेमारी करणाऱ्यांनी नदीकाठीच ठिय्या मारून मासेमारी करत तिथेच विक्रीही सुरू केली आहे. दूधगंगा नदीची पाणी पातळी 535.10 असून गेल्या 24 तासात 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महानगर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.